रामराम शेतकरी मित्रांनो, पाहूयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड लासलगाव पुणे गुलटेकडी तसेच हैदराबाद येथील आजची म्हणजे दिनांक 14 ऑगस्ट 2024 चे कांदा बाजार भाव। चला तर मित्रांनो, जाणून घेऊयात आज कोणत्या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी आहे, मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याच्या भावामध्ये आज काही बदल आहेत का। सविस्तरपणे याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत, त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा। तर मित्रांनो, आज लासलगाव येथे 400 वाहनांमधून अंदाजे 3,500 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक आत्तापर्यंत दाखल झालेली आहे। उन्हाळी कांद्याचे सरासरी बाजारभाव लासलगाव येथे 3,250 रुपये क्विंटलपर्यंत सरासरी कांदे लासलगाव येथे आत्तापर्यंत विकत आहेत। तर टॉप क्वालिटीचा एक लॉट 3,341 रुपये क्विंटलपर्यंत लासलगाव येथे आत्तापर्यंत उन्हाळी कांद्याला बाजारभाव निघाले आहेत। मित्रांनो, मागील बाजाराच्या तुलनेमध्ये आज लासलगाव येथे 150 ते 200 रुपयांनी मार्केट क्विंटल मागे कमी हे झालेलं आहे। तर पुणे गुलटेकडे ते आज 110 गाड्यांची आवक ही आली होती। काही लॉट 3,400 ते 3,500 रुपये क्विंटलपर्यंत विकले, त्याखालोखाल मोठे साईज कांदे 3,300 ते 3,400 रुपये क्विंटलपर्यंत विकले, मोकल साईज कांदे 3,100 ते 3,300 रुपये क्विंटलपर्यंत विकले, मेडियम कांदे 2,900 ते 3,100 रुपये क्विंटलपर्यंत विकले, गोल्टागोल्टी 2,300 ते 2,900 रुपये क्विंटलपर्यंत विकली, जोडबादला 1,700 ते 2,200 रुपये क्विंटलपर्यंत पुणे गुलटेकडे आज कांदे विकले आहेत। मित्रांनो, कालच्या बाजारभावाच्या तुलनेमध्ये पुणे गुलटेकडे ते कांद्याचे भाव आजही स्थिर पाहण्यास मिळाले आहेत। तर मित्रांनो, जर ऑल ओव्हर पाहिलं तर जवळजवळ सगळ्याच भारतातील बाजार समितीमध्ये कांद्याच्या आवकेमध्ये आज थोडीशी वाढ ही झालेली दिसून आलेली आहे। तर मित्रांनो, हैदराबाद येथे आज 65 गाड्यांची आवक आली होती। 1-2 लॉट 4,100 ते 4,400 रुपये क्विंटलपर्यंत विकले, त्याखालोखाल बिग साईज कांदे 3,900 ते 4,000 रुपये क्विंटलपर्यंत विकले, मोकल साईज कांदे 3,800 ते 3,900 रुपये क्विंटलपर्यंत विकले, मीडियम कांदे 2,900 ते 3,700 रुपये क्विंटलपर्यंत आज हैदराबाद येथे विकलेला आहे। तर मित्रांनो, हैदराबाद येथे कांद्याचे बाजारभाव मागील बाजाराच्या तुलनेमध्ये आज स्थिर पाहण्यास मिळाले आहेत। तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर